जत तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. संख येथे शनिवारी दुपारी तब्बल एक तास पावसाने झोडपून काढले. सर्वत्र पाणीमय झाले होते. विजेच्या कडकडाटासह पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने सर्व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत होते. गेल्या 2 दिवसापासून उन्हाचे तापमान खूप आहे. शुक्रवारी रात्री थोडाफार पाऊस झाला व शनिवारी दुपारी तब्बल एक तास पाऊस झाल्याने सर्वत्र रस्त्यावरून पाणी वाहून जात होते. शेतामध्येही पाणी साचले आहे. पाऊस कमी झाल्यावर छत्री घेऊन वाहत्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी लहान मुले बाहेर पडले. वाहत्या पाण्याचा त्यांनी आनंद घेतला. जत तालुक्यात धुवाधार पावसामुळे नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. जत तालुक्यातल्या पूर्व भागात गुरुवारी मुसळधार पाऊस पडला. मेंढेगिरी, देवनाळ, उंटवाडी, रावळगुंडवाडी, अमृतवाडी आणि पाच्छापूर या ठिकाणी दमदार पाऊस झाला. शनिवारी पुन्हा दुपारी जतसह संख, दरीबडची, पांडोझरी आणि जत तालुक्यातील अनेक गावात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग खुश आहे. पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात पेरण्या सुरू केल्या आहेत. जत पूर्व भागात डाळिंब, द्राक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. मे महिन्याच्या शेवटी सर्व शेतकरी नाराजी व्यक्त करत होते, कारण जमिनीमधील कूपनलिकेची पाणी पातळी कमी झाली होती. शेतकरी अडचणीत होते, परंतु यंदा पाऊस लवकरच आल्यामुळे शेतकरी वर्ग खुश आहे.